मकमलाबाद शिवारात शहर पोलिसांनी वीस लाखांचा गांजा जप्त केलाय या प्रकरणी निलेश अशोक बोरसे आणि ज्ञानेश्वर बाळू शेलार यांना अटक करण्यात आली आहे हे दोघे हुंदाई कंपनीच्या वाहनातून गांजा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार गुन्हे शाखा विशेष पथकानं सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून एकशे एक, एक किलोग्रॅम वजनाचा सुमारे वीस लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे उपनिरीक्षक दिलीप सगळे रंजन मेंडाळे हवालदार संजय ताजने देवकिसन गायकर किशोर रोकदे आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी सिकंदर पठाण न्यूज नाशिक